यानंतर एक महत्वाची बातमी हाती येते. मणिशंकर अय्यर यांनी एक पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय. मोदींना नीच बोलणं योग्यच असं मणिशंकर अय्यर यांनी म्हटलंय. अय्यर यांच्या वक्तव्यानं वाद पेटण्याची शक्यता देखील आहे. माझं पंतप्रधानांना नीच म्हणणं चुकीचं आहे का असा मणिशंकर अय्यर यांनी सवाल केलाय. त्यामुळे मणिशंकर अय्यर पुन्हा वादात आले. माझं मोदींबाबतचं वक्तव्य योग्यच असा मणिशंकर अय्यर यांनी दावा देखील केलाय. आताची ही महत्वाची बातमी आपण पाहतो आहोत. माझं पंतप्रधानांना नीच म्हणणं चुकीचं आहे का असा सवाल मणिशंकर अय्यर यांनी केलेला आहे आणि त्यामुळं अय्यर पुन्हा वादात येण्याची देखील शक्यता आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत तिला रामदास यांच्याकडून. प्रशांत, मणिशंकर अय्यर पुन्हा एकदा वादात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया येत आहेत, काय माहिती आहे? या ज्या पद्धतीनं माहिती अशा पद्धतीनं मणिशंकर अय्यर यांनी वक्तव्य दिलं आणि त्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने त्यांना लक्ष करायला सुरुवात केली. पुन्हा एकदा मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य दिलं त्या वक्तव्यावरती संबित पात्र जे आहे खासकरून भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते त्यांनी कठोर टीका केलेली आहे. काँग्रेसची भूमिका आणि काँग्रेसची मानसिकता यातून दिसते अशा प्रकारची टीका त्यांनी केलेली आहे. पंतप्रधानांना या प्रकारची हीन दर्जाची टीका करण्यामध्ये काँग्रेस नेहमी पुढाकार घेते याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे असंही देखील समित पात्रा यांनी म्हटलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे याच मुद्द्यावरती दुपारी 12 वाजता राजनाथ सिंह यांची देखील पत्रकार परिषद आहे. महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने हे वक्तव्य झाले एक टप्पा बाकी आहे निवडणुकीच्या त्यापूर्वी या प्रकारच्या मणिशंकर यांच्या अय्यर यांच्या वक्तव्यामुळे आता भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस असं घमासान आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या या माहितीनंतर. तेव्हा भाजपकडून राजनाथ सिंह हे दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची देखील माहिती मिळते आहे. आणि मणिशंकर अय्यर यांचं हे जे वादग्रस्त वक्तव्य आहे त्यावरती प्रतिक्रिया सुद्धा या पत्रकार परिषदेत आपल्याला कळू शकेल. तेव्हा मणिशंकर अय्यर यांचं हे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य आपल्याला पाहायला मिळतं आहे. मोदींना नीच बोलणं योग्यच असं मणिशंकर अय्यर यांनी म्हटलंय. अय्यर यांच्या वक्तव्यानं वाद पेटण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांच्याकडून. केशवजी, मणिशंकर अय्यर यांचं हे जे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य आहे मोदींना नीच बोलणं योग्यच असं त्यांनी म्हटलेलं आहे, काय सांगाल? मला असं वाटतं यातनं काँग्रेस पक्षाची जी मानसिकता आहे आणि स्वतः म्हणजे इतर सर्व समाज हा अत्यंत तुच्छ आणि केवळ गांधी घराणं हे श्रेष्ठ अशा प्रकारची मानसिकता जी काँग्रेस पक्षाची आहे जी सर्वांजशाही वृत्ती जी दिसते ते दिसते. आणि म्हणूनच जी एक सर्वसामान्य माणूस कोणी मोठा होऊ शकत नाही, फक्त गांधी घराण्यातलाच माणूस हा श्रेष्ठ आहे अशी एक जी वृत्ती आहे ती काँग्रेसच्या हातून दिसून येते. धन्यवाद केशवजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तेव्हा मणिशंकर अय्यर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ही भाजपची प्रतिक्रिया आलेली आहे. तेव्हा अय्यर यांच्या वक्तव्यानं एक नवा वाद पेटण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. आज दुपारी 12 वाजता राजनाथ सिंह यांच्याकडून एक म्हणजे भाजपकडून एक पत्रकार परिषद देखील घेण्यात येणार आहे.